शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। सार्थक बहुउद्देशीय सामाजिक संस्था की ओर से बुधवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके जन्मदिन के उपलक्ष्य में सामाजिक उपक्रम करते हुए शहर के जरूरतमंद लोगों को राशन किट का वितरण किया गया। कार्यक्रम प्रमुख रूप से पूर्व विधायक सुधाकर कोड़े और संस्था के अध्यक्ष संजय लहाने उपस्थित थे। संस्था की ओर से 40 परिवारों को किट का वितरण किया गया और अभी तक 1000 से भी ज्यादा लोगों को किट दी गई है। किट वाटप का कार्यक्रम आज जवळपास ही 5वी ते 6वी वेळ आहे। आज कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आपले देशाचे केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार माननीय श्री जे लोकप्रिय खासदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांचा आज वाढदिवस आहे। साहेबांना आपल्याला सांगितलेलं आहे की आमच्याकडे येऊ नका, गर्दी करू नका, पण साहेब हा प्रत्येकाच्या मनामनात बसलेला आहे। त्याचंच औचित्य साधून साहेबांना गोरगरीब सर्व जनतेची फिकर आहे, त्याचं एक खारीचा वाटा म्हणून आम्ही सार्थक बौद्धिशी संस्था विश्वशांती सेवा समिती नागपूर श्री देवकिंद्रजी ठाकूर महाराज व संत कुलोबा भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या किट वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। जवळपास 1000 ते वरते आजपर्यंत लोकांनी याचा फायदा घेतला आणि तसेच आम्ही कायमस्वरूपी इथे गोरगरीब लोकांसाठी बीपी शुगरच्या औषधाचं वाटपचं सुद्धा इथे केंद्र सुरू केलेलं आहे। समस्त जनतेला मी आवाहन करतो याचा पण लाभ घ्यावा व तो विशेष करून मी अमर स्वरूप परिवार श्री मनीषजी मेहता श्री वीर निर्मलबाई शाह मनोजजी जैन डॉक्टर निलेश गद्देवार व असंख्य लोक ज्यांनी आम्हाला मदत करत आहे या सर्व लोकांचा मी हार्दिक धन्यवाद करतो आणि आदरणीय गडकरी साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो ही अशी ईश्वर शरणी प्रार्थना। देशाचे नेते या शहराला ज्यांनी जगाच्या पाठीवर आपली एक स्वतंत्र ओळख करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले असे सक्षम केंद्रीय मंत्री आमचे मार्गदर्शक माझे राजकीय गुरु आदरणीय नितीनजींचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून आज सार्थक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमचे मित्र डॉक्टर संजयजी लहाने यांनी माननीय नितीनजींनी ज्या प्रकारे आवाहन केलं की मला घरी भेटू नये कारण कोरोना संसर्गजन्य रोग आहे, त्यापेक्षा आपापल्या भागात गोरगरीब आणि गरजूंना सहकार्य करावं। मी डॉक्टर संजय लहाने आमचे मित्र आहे, मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। माननीय नितीनजींच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आज त्यांनी या ठिकाणी सोमवारी क्वार्टरमधील आणि घरची कामं करणाऱ्या भांडे धुण्याचे कामं करणाऱ्या अशा महिलांना धान्याचं किटचं वाटप केलेलं आहे। मी त्या सर्व बंधू भगिनींच्या वतीनं माननीय नितीनजींना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो।